आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. खोतवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गजानन नलगे यांची निवड, कार्यकर्त्यांनी केला जल्लोष. खोतवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गजानन नलगे यांची निवड करण्यात आली आहे. सरपंच संजय चोपडे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवड पार पडली. सहाय्यक म्हणून ग्रामसेवक पी डी मुसळे यांनी काम पाहिलं. सौ सारिका माने यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानं हे पद रिक्त झालं होतं. यासाठी उपसरपंच पदाकरिता अर्ज मागवण्यात आले होते. यासाठी गजानन नलगे व मंगला मुसळे यांचा अर्ज दाखल झाला. यासाठी गुप्त मतदान घेण्यात आलं. गजानन नलगे यांना 11 तर मंगला मुसळे यांना 5 मते मिळाली. या उपसरपंच निवडीमध्ये गजानन नलगे यांनी 6 मतांनी विजय मिळवला. नूतन उपसरपंच यांनी गावच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध राहू असं मत व्यक्त केलं. सरपंच व सर्व सदस्यांच्या वतीनं उपसरपंच नलगे यांचा सत्कार करण्यात आला. निवडीनंतर नलगे समर्थकांनी गुलालाची उधळण करून फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.